नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. अहमदनगर महाकरंडक 2023 एकांकिका स्पर्धा आणि यंदाचं दशकपूर्तीचं हे वर्ष 10वं वर्ष, त्यामुळे खूप ग्रँड होणारी ही स्पर्धा. आजचा पहिलाच दिवस आणि त्याच निमित्तानं अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया सर आहेत आपल्यासोबत. त्यांच्याकडनं एकूणच 10 वर्षांची आठवणी विचारूयात किंवा यंदाच्या वर्षाचं आकर्षण काय काय या गोष्टी देखील जाणून घेऊयात. सर, खूप खूप स्वागत आहे. आणि मी पहिल्यांदाच आली आहे आणि मला खूप छान वाटतं, अगदी ग्रँड वाटतं. एक महोत्सव जो फील आहे तो तुम्ही एकांकिका स्पर्धेला दिलेला आहे, पण तुम्ही 10 वर्षांपासून करताय, त्यामुळे तुमचा तो अनुभव आहे. आणि महाराष्ट्रातली सर्वात मोठी आणि लोकप्रिय एकांकिका स्पर्धा आहे. या वर्षाचं काय वैशिष्ट्य आहे आणि काय आकर्षण आहे? तसं तर 11 वर्ष झाली आहे, पण मधल्या काळात 1 वर्ष कोविडमुळे आपण स्पर्धा करू शकलो नाही. पण हा 10वा वर्ष आपण साजरा करत आहोत. 10 वर्षात बरंच काही बदललं, डिजिटल स्वरूप जास्त आले. आणि या वर्षाचं जसं आपण पाहिलं की आपण हा एक जल्लोष जो करतो आहे त्याला आम्ही एक कार्निवल थीम दिली आहे, म्हणजे सगळं रंगबिरंगी आहे. कारण रंगमंच हा म्हणजे आपण जर आपली ट्रॉफीसुद्धा पाहिली तर म्हणजे एक हसरा मुखवटा आणि एक म्हणजे रडताना मुखवटा आहे. तर हे सगळे चेहरे रंगमंचावर आपल्याला पाहायला मिळतात. आणि जेव्हा आपण प्रयोग पाहतो त्यावेळेस आपल्याला हे सगळे म्हणजे आपण ज्याला म्हणतो एक नवरस असतात ते सगळे अनुभवायला मिळतात. अहमदनगर महाकरंडकची सुरुवात जेव्हा 2013 झाली त्यावेळेस एक असा स्वरूप होता की चला आपल्याला एक करंडक करायचा आहे की जिथं लोक संपूर्ण महाराष्ट्रातून येतील आणि सादरीकरण करतील. हळूहळू स्वरूप बदलत गेलं आणि मला वाटतं की ह्याचा श्रेय सर्व संघांना जातो सर्वप्रथम तर, कारण ते दरवर्षी इतक्या हक्काने अहमदनगरला येतात. काही संघ मागील 10 वर्षापासून येत आहे. आणि मला अजूनही आठवतं की जी माझी पहिली स्पीच होती जेव्हा मी अहमदनगर महाकरंडकची सुरुवात केली होती, मी त्यावेळेस सांगितलं होतं की ह्या रंगमंचावरून जर कोणी सिरियल TV या त्यांना नवीन संधी मिळाली तर ती आमच्यासाठी एक फार मोठी गोष्ट होईल. आणि आज 10 वर्षात अनेक कलाकार तयार झाले आहे, अनेक लेखक दिग्दर्शक, पर जे ज्या क्वालिटीचे जजेस येतात त्या जजेसपासून सुद्धा त्यांना भरपूर शिकायला मिळतो. कारण आपण इथं पाहणार आहोत की प्रत्येक हे झाल्यानंतर म्हणजे प्रत्येक एकांकिका झाल्यानंतर जेव्हा ते इंटरॅक्ट करतात त्यावेळेस जजेस त्यांना त्यांची चुका किंवा त्यांनी काय चांगलं सादरीकरण केलं ह्याचं त्यांना आणि पुढच्या प्रयोगाला अजून बेटर करता येतं. तर मला वाटतं की आणि रंगमंच हा असा आहे आणि आपल्याला आता माहीतच आहे की अहमदनगर महाकरंडकची सर्वात मोठी खासियत म्हणजे सर्वात हायेस्ट प्राईज मनी आपण देतो ते देण्याचंच कारण आहे. कारण रिटेक न करता करणारा जो विषय आहे आणि तुम्हाला सीमलेस काम करावं लागतं त्यासाठी मला वाटतं खरोतर ही रक्कमसुद्धा छोटी आहे. पण मला वाटतं की आपण प्रत्येक वर्ष, कारण सुरुवातीला ही 61,000 होती, त्यानंतर आता वाढत 151,000 आलेली आहे. तर मला वाटतं की ही रक्कम आपण जसं अहमदनगर महाकरंडक मोठं होतं जाईल तसं बक्षिसाची रक्कमसुद्धा मोठी होत जाईल. आणि आता हे 5 दिवसाचं उत्सव आहे, म्हणजे तुम्ही एखाद्या लग्नाला आलात का काय तुम्हाला असं वाटेल, कारण जेवणाची व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था आहे, इतर अजून इतरही एंटरटेनमेंट असणार आहे. तर त्यामुळे अहमदनगर महाकरंडकचं दरवर्षी लोक वाट पाहत असतात. त्यामुळे नक्कीच आणि लक्ष वेधून घेणारी अशी एकांकिका स्पर्धा, विविध लोकप्रिय वाहिन्या देखील या स्पर्धेशी जोडल्या जातात. म्हणजे प्रिव्हियस आपण स्पर्धेबद्दल बघितलं तर आणि यावर्षी कलर्स मराठीचं सहयोग लाभलेलं आहे, त्यामुळे ते कुठेतरी एक छान माध्यम प्लॅटफॉर्म मिळालेने आणखीन लोकांपर्यंत ती स्पर्धा आणि याविषयी पोहोचतं. पण सर, तुम्हाला या एकांकिका स्पर्धा किंवा हे करंडक सुरुवात करण्याचं आकर्षण जे आहे ते कुठून आलं आणि तुम्हाला त्याबद्दलची काय आपुलकी होती? खरं तर महावीर प्रतिष्ठान हा जो ग्रुप आहे हे सगळे एक तरुण लोकांचा एक ग्रुप आहे जे अहमदनगरमध्ये विविध कार्य करत आहेत. त्यावेळेस ते जेव्हा आले ते म्हटलं आपण एक करंडक सुरू करू. खरं तर मला करंडक काय असं त्यावेळेस त्याची माहिती नव्हती. ही 2012 गोष्ट आहे, 2012 आणि त्यानंतर ते आले, त्यांनी मला प्रपोजल दिलं की अशी एकांकिका असते आणि आपण त्याचा एक करंडक करू. त्यावेळेस असं वाटलं की ठीक आहे चला आपल्याला, कारण आमचा जो फाउंडेशन आहे शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन ह्या बऱ्याचशा गोष्टीबरोबर जोडलेला आहे आणि कल्चरल आपण ज्यांना म्हणतो आपली सांस्कृतिक, त्यासाठी एक वाटलं की चला आपण ह्याची सुरुवात करू. सुरुवातीला त्यांचा असं मानस होतं की ह्याला शांती करंडक म्हणजे माझ्या स्वर्गीय पिताजींच्या नावावर त्यांनी द्यावं. पण त्यावेळेस मी त्यांना म्हटलं होतं की जर आपण आपल्या शहराचं नाव देऊ की अहमदनगर महाकरंडक, प्रत्येक व्यक्ती ह्याच्याशी जोडला जाईल आणि लोकं
जेव्हा येतील त्यावेळेस आपल्या शहराला पाहण्यासाठी सुद्धा येतील आणि आपल्या शहराचं नाव हा संपूर्ण जगात जाईल. त्यामुळे अहमदनगर महाकरंडकची सुरुवात झाली. पहिला वर्ष तर चांगलं सभागृहही नव्हतं, लकीली आज नगरमध्ये दोन दोन चांगले सभागृह आहे. त्यामुळे तरी सुरुवात झाली. पहिल्या वर्षीचे जजेस आहे विजय पाटकर आणि केदार शिंदे सर, हे दोन्ही होते. मला अजूनही आठवतं की त्या पहिला जो एक एक्सपिरियन्स जेव्हा आम्ही स्टेजवर पाहिला त्यावेळेस लक्षात आलं की खरोखर हे करणं फार अवघड आहे. म्हणजे काही काही एकांकिका मागील 10 वर्षाची अशी होती की मला असं वाटतं की हे स्टेजवर साकारणं पॉसिबल नाही, तरी पर त्यांनी त्या साकारल्या आहे आणि हीच खरं मला वाटतं दॅट इज द ब्युटी ऑफ स्टेज. तर तिथून मग तो प्रवास वाढत गेला आणि ती आवड निर्माण होत गेली. त्यानंतर अनुष्का मोशन पिक्चर्सचं जन्म झालं आणि मग फिल्म प्रोडक्शन, मग आता बऱ्याचशा कॉन्टेंट कंपनीज. आणि मला असं वाटतं की एकदा तुम्ही तुमचं नातं एकदा या रंगभूमीशी जुडलं की मग तुम्ही दरवेळेस नवीन काय करता येईल ह्याचाच विचार करत असतो. पण मला याच्यातल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी जाणवल्यात सर. त्या म्हणजे, पहिलं म्हणजे तुम्ही अहमदनगर शहराचं या करंडकाला नाव दिलेलं आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे एका एकांकिका स्पर्धेसाठी. दुसरं म्हणजे तुम्ही रंगमंचावर कलाकारांना खूप उत्तम प्लॅटफॉर्म दिलेला आहे. आणि तिसरी म्हणजे मोठं बक्षीस आणि त्यांना खूप प्रोत्साहन मिळतं या सगळ्या गोष्टीमुळे. पण जेव्हा हे स्पर्धक येतात आणि एकांकिका सादर करतात वगैरे, तुमच्याशीही इंटरॅक्शन करत असतील तेव्हा तुम्हाला काय काय पद्धतीच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडून मिळत असतात? नाही, बरेचसे संघ इंटरॅक्ट करतात, त्यांची फार चांगली प्रतिक्रिया असती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कारण मी जसं म्हटलं की महावीर प्रतिष्ठान हा जो ग्रुप आहे त्यातले बरेचसे लोक कलाकार आहेत. काही लेखक आहे, काही म्हणजे डिरेक्शन करतात, काही ॲक्टिंग करतात. तर त्यांचा जो अनुभव होता की आम्ही जेव्हा एखाद्या करंडकला जातो त्यावेळेस आम्हाला तिथं हे नाही मिळतं, ते सगळ्या कमी आपण इथं भरून काढल्या. आणि त्याच्यामुळे जेव्हा हे स्पर्धक येतात तर सर्वात जास्त कॉम्प्लिमेंट्स मिळतात की सर जेवण फार चांगलं आहे, तुम्ही केलेले अरेंजमेंट्स फार चांगले आहे. आणि दुसरं म्हणजे प्राईज मनी तर 100%. मला वाटतं की ह्या प्राईज मनीमुळे त्यांना एक फार मोठा बूस्ट मिळतो. तो एक मोटिवेशन आहे की चला आपल्याला अहमदनगरला जायचं आहे कारण सर्वात मोठा बक्षीस मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे कॉम्पिटिशन अधिक तीव्र होतं. म्हणजे चांगले चांगले संघ, आता तुम्हाला माहिती आहे की प्राथमिक फेरीमध्ये सुरुवातीला 100-125 संघ येतात, आपण त्यातून 25-30 संघ निवडतो. तर कॉम्पिटिशन तितकीच फियर्स असते. आणि त्याची म्हणजे पॉझिटिव्ह बाजू ही आहे की तुम्हाला चांगले सादरीकरण या स्टेजवर पाहायला मिळतात. नक्कीच. आणि याच मंचावरून अनेक कलाकार तयार झालेले आहेत आणि आता ते लोकप्रिय ठरलेले आहेत. आणि मला वाटतं यंदाच्या स्पर्धेमधील जे कलाकार असतील ते देखील त्यांच्याही भविष्यात अशा गोष्टी घडतील. आणि मला वाटतं उत्सुकता आहे, आता 4 दिवस आहेत कशा पद्धतीने ही रंगेल स्पर्धा. या सगळ्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि जे स्पर्धक सहभागी होतील त्यांना काही आवाहन करू इच्छितो? मी स्पर्धकांना तर आव्हान आहेच, पण मी सर्व जे आपले लेट्सअपचे वाचक आहे किंवा लेट्सअपचे युजर्स आहेत त्यांना आव्हान करेल की आपण जर अहमदनगरमध्ये असाल तर माऊली सभागृहामध्ये येऊन आपण अहमदनगर महाकरंडक नक्की पाहावे. हा निःशुल्क आहे, आपण कुठलाही शुल्क घेत नाही. पुढील 4 दिवसात आपल्याला एकापेक्षा एक एकांकिका पाहायला मिळणार आहे. आणि रंगमंचाची जी आपण खरं मेजवानी म्हणतो ती अहमदनगरमध्ये मागील 10 वर्षापासून होत आहे, या पुढेही होत आहे. त्याचा खरं आस्वाद घ्यायचा असेल तर अहमदनगर महाकरंडकला नक्की या. मी सर्व स्पर्धकांना विनंती करेल की आपलं बेस्ट परफॉर्मन्स द्या, कारण जजेसच्या पुढं फार, मी म्हटलं ना, कॉम्पिटिशन फार स्टिफ असणार आहे. तर तुमचं बेस्ट परफॉर्मन्स द्या, जो चांगला परफॉर्म करेल तो 100% विजेता ठरेल. खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद आणि आभार. थँक्यू.